कृष्णारी जय जयरा कृष्ण हारि जय जयरा कृष्ण हारी जय जयरा कृष्ण हारी जय जय राम कृष्ण जय जय जयरा कृष्णहारी जय जय जयरा कृष्णहारि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण ज्ञानेश्वर महाराज की संत सन्तमुक्ताबै माता की जय ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्ती भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या कला. आज आपण या सत्रातलं ताटी उघडा ज्ञानेश्वर सत्रातले शेवटचे मुक्ताबाईंचे ते दोन अभंग आहेत त्याचा आपण आज विचार करणार आहोत गिरी ग्भारे कशासाठी रागे रागपुरवली पाठी गिरी गव्हारे कशा साठी ऐशान सान्यासी परमारथाोका द्वे परमारथा जो का, जो का घर बांधिले डोङ्गी विषयाहिंडे हिंडे विषयाहिंडे विषया हिंडे ऐशनसावासन्यासी परमार्थाचा जोका द्वेषी काय यो केला योग धरम् अन्तरिनाहि निष्का सनसे गङ्गा जल रुदयकराटि उघडा ज्ञानेश्वरा उघडा ज्ञानेश्वरा एसन सा वासि ऐसन सा वासि परमारथाो का द्वेषी परमारथा जो का द्वेषी ऐसन सन सा ऐसन सी असन आपण आदिशक्ती मुक्ताबाईंचं संपूर्ण शक्तींचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे अनेक प्रकारांनी त्या माऊलीला समजावीत आहेत आणि कुणीकडनं तरी ज्ञानदादा दारुघडा 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 अशा प्रत्येक ह्याच्यातून त्या वेगवेगळ्या आईनी त्या विनवणी करत आहेत आणि माऊली आतमध्ये आहेत आणि मुक्ताबाई निवृत्तीनाथ सोपानदेव हे सगळेच बाहेर आहेत ज्ञानदेवांनी स्वतःला निमित्त करून संपूर्ण आमच्या या जनसमुदायाला संपूर्ण विश्वातल्या सर्व लोकांना हा सर्व लोकांना हा उपदेश केलेला आहे आणि गिरी गवारे कशासाठी गिरी गवारे कशासाठी रागे पाठी गिरी गवारे कशासाठी आपण आत्तापर्यंत स पहिला ब्रह्मचार्य आश्रम पाहिला गृहस्थाश्रम पाहिला वानप्रस्थ पाहिला संन्यासाश्रम आणि या चार जसा आश्रमांचा आपण विचार केला तसा चार पुरुषार्थांचा माणसाने जीवनामध्ये पुरुषार्थ पण केला पाहिजे पण तो कशा पद्धतीनं हे सर्व आपल्याला शास्त्र सांगतो आणि म्हणून आता या चार मार्गांचा अवलंब गिरी गव्हारे कशासाठी कशा साठी मुक्ताबाई म्हणतात की संन्यास तर घेतलेला आहे आणि संन्यास घेऊन कुठे घर सोडलो आपले परिवार सोडला मुलंबाळं सोडली बायकोची परवानगी घेऊन बाहेर पडला आणि कुठे आला जंगलामध्ये आला डोंगर दऱ्यामध्ये आला आणि तिथे आला पण पाठीमागे के काय घेऊन आला रागे पुरविली पाठी आसक्ती घेऊन आलेला आहे आता पहा हरिद्वारला हरिद्वारला जेव्हा आपण जातो लक्षात घ्या म्हणजे कोणी यात्रे करू आणि तिथे गेल्यानंतर माणूस खरोखर तीर्थयात्रेमध्ये जातो का त्याचं मन घरी ठेवून येतो साधी गोष्ट आहे आणि त्या हरिद्वार असो ऋषिकेश असो आणि कुठेही असो कोणत्याही तीर्थक्षेत्रात गेला की घरी दहा फोन अमकं झालं का तमकं झालं का ते बँकेचे पैसे भरले का ते अमकीकडे तो मुलगा शाळेत जातो की नाही अमकं नाही म्हणजे हजारो विचार आणि हजारो विचारांनी आपल्या घरी सारखे फोन साधक क्षेत्र शे, तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर जी आपली संसारामध्ये अडकलेली आसक्ती आहे ती जर जात नाही तर उपयोग आम्ही तीर्थयात्राला जात होतो म्हणून या ठिकाणी म्हणतात गिरी गव्हारे कशासाठी तुम्ही सगळं घरदार सोडलो जंगलात गेलात डोंगर दऱ्यामध्ये गेलात तिथे तपश्चर्या केलात पण ऐसा नसावा सं परमार्थाचा जो का गिरी गवारे कशा साठी घरं बांधिले डोंगरी विषया हिंडे दार दारी, गिरी गवारे कशा साठी संन्यास घेतला वस्त्र संन्याशी वस्त्र परिधान केली नवीन नाव धारण केलं काय आनंद पुरी भारती काय असेल ते नाव धारण केलं गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळा आल्या हे सगळं झालं वरपांगी संन्यास सगळा झाला पण अंतरसंन्यास झाला का तर मुक्ताबाई म्हणतात की हा जो संन्यासी आहे ना तो दारोदार विषयासाठी हिंडत आहे शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे शब्दादि पंच पंच रेव पंचत्वगुण बद्धा नरय पंच पंचभिरंजत किं शंकराचार्य म्हणतात की शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे वि तन्मात्रा म्हणजे विषय आहेत आणि ह्या विषयामध्ये एक एक प्राण्याचा संपूर्ण नाश झालेला आहे आणि माणूस तर या पंचविध विषयामध्ये अडकलेला आहे तर तो ह्याच्यातून बाहेर कसा पडावा म्हणून या ठिकाणी सांगतात की हरणाला संगीत जास्त आवडतं हरिण जो आहे हरणाला जर पकडायचं झालं जा तर संगीत जास्त आवडतं त्याला त्यामुळे संगीताचं त्याला ओढ आणि त्या संगीताच्या ओढीनं तो हरिण पकडला जातो म्हणजे शब्द शब्दविषय विषय हत्ती हत्तीला सुद्धा हत्तीचा स्पर्श जर झाला तर हत्तीला चांगल्या प्रकारे पकडता येतो शब्द शब्दस्पर्श आणि रूप आता हे संपूर्ण दिवे आहेत की नाही त्या दिव्यावर हे छोटे 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 छोटे, छोटे किडे लागतात तर त्याला पतंग म्हणतात तर ते जे आहेत ते किडे ते किडे लागलेले असतात तर ते, ते रूपाच्या आकर्षणानं तेजाच्या आकर्षणानं त्या ते दिव्याला चिकटतात पण काय होतं शेवटी त्या ठिकाणी त्याचाही मृत्यू आहे म्हणजे शब्द स्पर्श रूप रस माशांना जाळ्यामध्ये पकडायचं आहे माशांना तर मग त्याला आट्याच्या गोळ्या करून द्याव्या लागतात किंवा अन्य काही घालावं लागतं खायला आणि ते जाळं पसरतात ते मच्छीमारी असतात ती मोठं जाळं पसरतात आणि त्या जाळ्यामध्ये आट्या घालून ते जाळ्या आतमध्ये आणि माशांनी ते खायला यावं म्हणून त्याच्यामध्ये ते, ते गोळ्या घालतात आणि मासाबरोबर त्या वासानी त्या जाळ्यामध्ये अडकतो पण शेवटी जीवना वेगळी मासोळी गेली आणि एकदा भृंगा भ्रमर म्हणजे आता आपण पाहिलं रस आणि नंतर आता हा जो आहे गंध शब्द स्पर्श रूप रस आणि गंध तर ह्याच्यामध्ये शेवटी भ्रमर भ्रमराला काय वाटतं की सूर्यविकासिनी कमल त्याच्यामध्ये तो जातो आणि गुलगुले गुलगुले करून त्याच्यातला मकरंद सेवन करतो आणि मकरंद सेवन करतो तर त्याला असं वाटतं की अरे याच्यातला मी मकरंद जर सेवन केला तर मी मला तो आनंद मिळतो त्या आनंदासाठी तो तिथे जातो आपल्याला ते मकरंद सेवन करण्याकरता आणि तो म्हणतो रात्री गमिष्य भविष्यती सुप्रभात भाष्वानुसे पंकज पंकजश्री इत्थं विचंत कोशगते गते विरे द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्ज अरे त्याला वाटतं रात्र निघून जाईल कारण रात्री जे आहे रात्री विकस विकसणारी जी कमलं असतात त्याला कुमुदिनी म्हणतात आणि सूर्यविकासनी म्हणजे सूर्योदयाला जेव्हा सूर्योदय झाल्यानंतर जी कमला विकास हो पावतात त्यांना कमलिनी म्हणतात आणि हा विचार करतो भृंगा की आता रात्र जाईल सूर्य उगवेल कमळ फाकेल आणि तोपर्यंत मी या मकरंदाचं सेवन करेन आणि म्हणून तो गुलगुले खात असतो असतो मकरंदाचं सेवन करतो पण तेवढ्यात काय होतं एक हत्ती येतो आणि हत्तीने ते कमळाचं फूल तोडलं तोडलं आणि शेवटी त्या भुंगा त्या कमळाच्या आतमध्ये अडकलेला पायाखाली घातलं त्या हत्तीनं सोंडेने फूल काढलं पण पायाखाली घातलं भुंग्याचा नाश झाला शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविषयामध्ये एकेका प्राण्याचा नाश झालेला आहे तर मुक्ताबाई म्हणतात की ह्या पंचविषा पंचविध विषयामध्ये अडकलेल्या माणसाचं काय त्याची तर चटणीच होणार म्हणून विषया हिंडे दारोदारी आपण तीर्थयात्रेला जात आहे आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर संपूर्ण लक्ष त्याच्या कुठे घरामध्ये काय उपयोग नाही संन्यास घेतला सर्व सर्वाचा त्याग केला आणि डोंगर दऱ्यामध्ये घेता दऱ्यामध्ये गेला आणि तिथे आठवण कोणती विषयाहिंडे दारोदारी या संपूर्ण विषयांच्या म्हणजे मनानी प्रत्यक्ष जावं नाही लागत पण मनानीसुद्धा त्या त्या विषयाची इंद्रियार्थान विमूडार्थ मिथ्याचारस उच्चते असं गीतेने म्हणलं आहे की इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियाचे जे विषय आहे जरी तुम्ही त्याचा नाही पण मनाने जरी त्याचा विचार केला तरीसुद्धा मनाने विचार करूनसुद्धा काय होतं त्या ठिकाणी त्याचं अधत पतन होतं आसक्ती आहे ती संपूर्ण त्याच्या पाठिंबा लागलेली आणि म्हणून घर बांधिले डोंगरी विषयाहिंडे दारोदारी ते मग म्हणतात काय धर्म अंतरी नाही निष्काम गङ्गाजल हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मग म्हणतात ह्या जर संपूर्ण म्हणजे संन्यासाची अशी तर मग कारण हे विषय सेवनाचं सुद्धा एक वय आहे कोणत्या कोणत्या वयामध्ये काय काय करमायणामध्ये सांगितले की शै शैशमय अध्यस्तम विद्याना लहान 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 वयामध्ये शिक्षणाचा ध्यास असावा ही गोष्ट बरोबर आणि प्रजायै गृहमेधीनाम ब्रह्मचर्य पूर्ण झालो आणि ब्रह्मचर्य पूर्ण झाल्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये आलं आहे आणि स्वाभाविक आहे की आपल्या वंश परंपरेला पुत्र पाहिजे म्हणून गृहस्थाश्रम ठीक आहे म्हणून प्रजावई प्रजा प्रजायै ग्रहमेधीना आणि मग तिसरं सांगितलं यवनाने विषयी क्षण यवनामध्ये विषयांचं सेवन करा पण वार्धक्य मुनिवृत्तीना वार्धक्यामध्ये मुनिवृत्तीच पाहिजे वार्धक्य मुनिवृत्तीना म्हणजे आता सगळं झालेलं आहे शिक्षण झालं लग्न झालं पोरं आपापल्या कर्तव्यामध्ये पडलेली आहेच सगळं झालेलं आहे आता काय वार्धक्य मुनिवृत्तीनाम आता काहीही करायचं नाही आता आम्ही या ज्या वृद्धापकालामध्ये फक्त भगवंताचं नाव घ्यायचं आणि भगवंताच आमचा मी देवाचा असं देव माझा आणि मी देवाचा हेच वार्धक्य आता कोणत्याही क्षेत्रात त्याला पडायचं नाही आणि म्हणून त्याने योगेन आणते तनुत्यजाम आणि असं सगळं झाल्यानंतर आपण वर्धक वार्धक्यामध्ये मरणाची तयारी करायची म्हणजे अगोदरपासून सुरुवात केलेली आहे पण ती सुरुवात कुठपस आरंभ झालेला आहे पण आता शेवट आणि म्हणून लोकांना असेल मरणाची तयारी म्हणजे काय करायची लोकं सगळी करतात की नाही तयारी लग्नाची तयारी करतात मुंजीची तयारी था, करतात प्रवासाची तयारी करतात सगळ्याची तयारी होते पण माणसाला मरणाची तयारी म्हणलं की भय वाटतं अरे चा आज ना अरे लगे काहीतरी काय बोलताय तुम्ही म्हणून माऊलीसुद्धा म्हणतात मरणा मरण हा बोलसुद्धा त्याला सण होत नाही माऊली म्हणतात की मरा हा बोलूनच आहे त्याला सण नाही होत पण हे केव्हा तरी आपलं शरीर पडणार आहे आणि त्यामुळे आपल्याला ती पूर्ण तयारी करायची आहे आणि म्हणून योगे नांदते त्यनुत्यजाम पण अशी कर्म करा मुक्ताबाई सांगतात आणि कबीरांचं एक वचन सुंदर आहे अरे जव तुम पैदा हुए जब तुम्ही पैदा हुए तब तुम रोये जग हसे तुम्ही जेव्हा जन्माला आलात त्यावेळेला तुम्ही रडलात पण जगाला मात्र काय आनंद झालात पण ऐसी करणी करके चलो असं कार्य असं कर्म करून जा की ऐसी करनी करके चलो, चलो तुम हसे आणि जग रोय हो। तुम्ही हसत हसत जगाचा निरोप घ्यायचा आहे आणि सर्व जगाचा निरोप घेऊन जगाला रडवायचं आहे पण आपलं कर्म तसं पाहिजे चांगल्या कर्माने तिथपर्यंत आपण पोचलं पाहिजे असं सगळ्यांचं सा सांगणं आहे म्हणून या ठिकाणी असं म्हटलं आहे की अरे फक्त मनुष्यानी आपल्या मनाला जिंकावं म्हणून कबीर म्हणतात जिने मनको जिता स त्यांनी जर मनाला जिंकलं मनाला जिंकलं की सगळ्याला जिंकलं आणि म्हणून रसना आणि मन हे दोन जिंकणं माणसाला फार अवघड रसना जिंकणं तर त्याहून अवघड आहे का एक ग्रस्त एका ठिकाणी जेवायला गेले आणि त्या ठिकाणी पकवानाचा बेत होता कुठे आमरस होता कुठे जिलबी होती कुठे श्रीखंड होतं काय काय असेल ते तिथे जेवायला गेला आणि त्या ज्यांच्याकडे जेवायला होता तर त्यांनी सांगितलं अग्रांनी वाढलं बरे का त्यांनी अगदी अहो दो, दोन अजून दोनच वाट्या घ्या आमरस अजून दोन वाट्या घ्या अजून दोन जिलब्या हो थोड्या आणि असं करता 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 त्यांनी खाल्लं खूप खाल्लं आणि आता घरी आला हा माणूस घरी आला एवढं पोटात दुखायला लागलं बायकोला म्हणाला अगो मला कसं तरीच होतंय तर मी तिने विचारलं जेवण ज्यांच्याकडे तुम्ही जेवायला गेला होता तिथं पकवानं काय होतं ते म्हणाले आमरस होतं आणि आमरेसावर पाणी प्यालं आणि त्यामुळे गंमत अशी झाली की तो गडबडा लोळायला लागला पोट दुखायला लागलं ला। काही सुचे ना डॉक्टरकडे जायचं ठरलं बायको म्हणाली जा डॉक्टरकडे जाऊन या तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला की अहो माझं पार पोटपणे जाम झालं अगदी मला काही सुचत नाही आहे म्हणा मग त्यांनी डॉक्टरनी तपासलं वगैरे सगळं आणि तपासल्यानंतर त्याला सांगितलं की अरे ह्या दोन गोळ्या घेतल्या ना की तुला बरं वाटेल तो काय डॉक्टरला म्हणाला डॉक्टर साहेब तुम्ही मला दोन गोळ्या घ्यायला सांगताय खरं आहे पण एवढा मी आमरस खाल्लेला आहे की त्या दोन गोळ्या घेऊन मी माझ्या पोटात कुठे ठेवू <laughs> मी ठेवू कुठे अशी विषया हिंडे दारोदारी म्हणजे माणसाला जी ही प्रवृत्ती आहे आसक्ती आहे त्याच्यातून या आसक्तीतून बाहेर पडणं फार अवघड आहे या विषयातून आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात काय केला योग धर आणि ते म्हणतात आता योग याचा अर्थ काय आहे युज युजती जोडणे असा आहे मग कुणाशी जोडायचं आहे भगवंताशी मग प्रत्येक जे आहेत धर्म त्या प्रत्येक धर्माचं काहीतरी आचार आहेत की नाही प्रत्येकाला आचार संविता आहे आणि त्यामुळे तो धर्म नक्की पाळला पाहिजे तर त्या म्हणतात की ब्रह्मचर्य <Pinechte> हा धर्म पाळला पाहिजे वा तुमचा गृहस्थ धर्म पाळला पाहिजे वानप्रस्थ धर्म पाळला पाहिजे पण संन्यासमध्ये आणि हा योग धर्म जो आहे तो योग धर्माचा तुम्ही कुठे पालन युक्ताहार विहारस्य तुम्हाला सीमित खाणं केलं पाहिजे सीमित राहिलं पाहिजे मी तर म्हणजे तुम्हाला बोलणंसुद्धा सुद्धा तुमचं अगदी थोडक्यात पण कुणाशी बलबल नाही कारण मी माझ्या अंतरामध्ये ज्याला मी ज्याच्यासाठी मी हा संपूर्ण योग केलेला आहे ज्याचं माझ्याशी माझं मन भगवंताशी जोडलं जायला पाहिजे आणि त्या याच्यामध्ये मी वृत्तीमध्ये रंगलं पाहिजे असं जर आहे तर मग योगधर्माचं काय म्हणून त्या म्हणतात अंतरी नाही निष्कामो कारण एक कामना एक कामना दहा कामना दहाच्या शंभर शंभरच्या हजार हजारच्या दहा चा हजार मग किती केवढ्या एकच मनामध्ये जर कामना उठली तर कितीतरी कामना अशा आहेत की त्यांना जन्म देतात म्हणून निष्काम नाही कुठेही आणि म्हणून नाही अंतरी निष्काम गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा गंगाजळ हृदयकरा हृदय म्हणून त्या म्हणतात की हे सगळं सोडल्याशिवाय भगवंत भेटणं कारण देव बाजारचा भाजीपाला नाही र तुकडोजी महाराजांनी म्हटलं देव इतका सहज नाहीये की आपण गेलो की लगेच ओके त्याला तू नमस्कार केला पेढे ठेवले हार घातलास तुला रात्री दर्शन आणि तुझ्या मनाप्रमाणे सगळं होणार असा इतका देव, सोपा नाही आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात गंगाजळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून त्या सांगतात की तुमचं गंगेसारखं निर्मळ आणि स्वच्छ कारण गंगा गंगा कशी आहे एकदम गंगेचं जे पाणी आहे ना ते कायम स्वच्छ असतं त्याच्यामध्ये तो, तो गाळ समजा आला असेल तो खाली बसतो आणि म्हणून त्या म्हणतात गंगा हृदय करा का कशा करता सांगितलं त्यांनी की तुमच्या हृदयातले हे सगळे विकार आहेत ना ते सगळे बाहेर जाऊ दे आणि गंगेसारखं शुद्ध मन होऊ देत तुमचे विकार रूपी जो गाळ आतमध्ये साठलेला आहे मनामध्ये साठलेला आहे तर तो सगळा बाहेर गेला पाहिजे तेव्हा गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि म्हणून एक वैशिष्ट्य आहे गोमुखची जी गंगा आहे म्हणजे गंगोत्रीच्या पलीकडे असणारी की जिथून गंगेचा प्रादुर्भाव आहे तिथे गंगा एकदम निर्मळ आहे पुढे हरिद्वारला गंगा आली वाहत 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 गोमुखापासून उत्तरकाशी भागीरथी आणि मग हरिद्वारला ऋषिकेश्वरनं हरिद्वारला आली की त्या गंगेचं पाणी कसं होतं प्रदूषण होतो कारण लोक साबण लावून आंघोळ काय करतात धुणी काय धुतात काय वाटतेल ते करतात म्हणजे त्या गंगेला पवित्र गंगा असून आम्ही लोक तिथे जाऊन अपवित्र करतो आणि म्हणून सगळ्यामध्ये जे महत्वाचं जे आहे त्याचं कारण हे आहे की गंगाजळ हृदय करा गंगाजळ म्हणजे आपल्या गंगेसारखं पवित्र मन गंगे पवित्र हृदय करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून ते सांगतात ता, ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि मग म्हणतात की हे सगळं जे आहे ना म्हणून म्हणतात की गंगेसारखं शुद्ध करा मन करा आणि शुद्ध मन झाल्यानंतर हे म्हणून आमची जी हृदयाची कवाड आहे हृदयाचं जे आहे ती ताटी आहे ती उघडा आणि स्वच्छ झाल्यानंतर मन हे झाले मन हे झाले अवघे विठ्ठलाची झाले आणि मन कसं हे भगवंत रूप रूप झालं पाहिजे त्याच्याकरता भगवत रूप जाऊन हे केलं पाहिजे आणि म्हणून गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून अशा प्रकारे मुक्ताबाई समजवतात आपण आता मुक्ताबाईंच्या शेवटच्या आंबा अभंगाकडे आपण वळणार आहोत शुद्ध ज्याचा भाव झाला दूरी नाही देव त्याला अवघी साधने हात हातवटी मोले मिळत नाही हाटी स केले सदगुरु न थे बाप रखु देवी कंदे बाप रखुमा देवी कंदे तेथे कोणी शिकवावे सार साधोनिया घ्यावे लडीवाळ वाळ मुक्ताबाई जीव ठाई से ठाई तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञाने ताटी उघडा ज्ञाने शुद्धाचा भाव झाला आता ही आपण आत्तापर्यंत पाहिलं की मन कसं शुद्ध होईल असं आपल्याला भुक्ताबाईंनी सांगितलं सर्व प्रकाराने कर्मभक्ती ज्ञान योग यांनी संपूर्ण याने आपलं कोणत्याही मार्गाने गेलं तरी सुद्धा मन शुद्ध होतं कर्मामध्ये त्रुटी कोणत्याही प्रकारच्या चालत नाही कोणत्याही प्रकारच्या त्रुटी त्रुटी चालत नाही कर्म हे कसं आहे कर्म निष्काम आणि सकाम दोन कर्मामध्ये सकाम कर्मामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी चालत नाही कारण यथा सांग कर्म काही घडे ना घडे कर्म ते पुण्यगाठी पडेना म्हणून कर्म अत्यंत चांगलं झालं पाहिजे निष्काम कर्म म्हणजे देवाच्या चाडे आळवावे देवा देवा प्रत्यर्थच असणारच ते कर्म मला कशाची कामना नाही कशाची इच्छा नाही ते निष्काम कर्म आणि नंतर कर्म भक्ती अरे भक्तीसुद्धा प्रत्येक भगवंताचं नाव घेताना भगवंताची कथा ऐकताना माझं मन द्रवलं पाहिजे मी तिथपर्यंत गेलं पाहिजे कारण माझे संपूर्ण सर्वांगाचे कान झाले पाहिजे आणि मी कथा ऐकली पाहिजे सर्वांगाचे कान आपण श्रवण जेव्हा करतो ना ते श्रवण करतो पण श्रवण कृतम न तथा मननं कृतम आपण श्रवण करतो पण आमचं निम्मलक्ष बाहेर असतं त्यामुळे श्रवण जेवढा आपल्याला लाभ पाहिजे तशा श्रवणाचा लाभ लाभत नाही म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चना विष्णु पाद पादसेवनम पादस अर्चनम वंदन दास्यम सख्यम आत्मम निवेदनम आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण नवविधा भक्तींचं सांगितलं पण श्रवण केल्यानंतर माझं लक्ष तिथेच पाहिजे जॉब करताना माझं लक्ष भगवंताशीच पाहिजे मी पूजा करताना माझं लक्ष भगवंताशीच पाहिजे माझं लक्ष कुठेही जाता कामा नये कारण व्यग्रचित्त हतो जपा भागवतानी सांगितलंय की व्यग्रचित्त जर असेल ना तर आपण भगवंतापर्यंत पोहोचूच शकणार नाही म्हणून एकाग्र कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड ज्याला म्हणतात एकाग्र म्हणून झालं पाहिजे जेव्हा मी कुठे ग मी कुठे माझी तंद्री तिथे लागली पाहिजे की मला कशाचंही भान नसलं पाहिजे असं भक्तीमध्ये वा गदगदा द्रवत यस्य चित्तम रुदंत्यभीक्षण हसती क्वचित छ बिलज्ज उद्गा येते च मद्भक्तियुक्तो भुवनम पुन्हा म्हणजे वा गदगदा अरे देवाची कथा चालली माझं हृदय द्रवलं पाहिजे वा गदगदा द्रवतय यस्य चित्तम रुदंत कधी कथा ऐकताना माझ्या डोळ्यातून प्रेमाश्रू आले पाहिजे आले पाहिजे म्हणजे मुद्दाम नाही देवाचं नाव घेता घेता प्रेमाचा उद्रेक झाला पाहिजे कंठी कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप हे नंतर आहे पण प्रथम वाघ विलज्ज आम्हाला देवापुढे नाचायला लाज वाटते उत्तर हिंदुस्थानामध्ये कथे मधे, मागच्या बाजूला कवेनो नामसंकर नामसंकीर्तन करताना सगळे बघा अगदी दे हा देहभान हरून नाचत असतात नाव घेत असतात भगवंताचं नामस्मरण करत असतात संकीर्तन करतात विलं उद्गायती मोठपोठ्याने गायन करतात आणि म्हणून असा जो भक्त आहे म युक्तो भुवनम पुनाती तो संपूर्ण संपूर्ण विश्वाला पवित्र करतो म्हणजे जिथं तो असेल तिथे त्याला पवित्र करतो आणि म्हणून पण आता हे प्रेम कसं होणार म्हणून एका हिंदी कवीचं आहे की मोहन प्रेम बिना नाही मिलता मोहन प्रेम बिना, नाही करलो लाख उपाय पण भगवंत इतका सोपा नाही कारण भगवंतानी आमच्यावर कृपा करण्यासाठी आम्ही तिथपर्यंत आमची साधना आमची भक्ती तिथपर्यंत गेली तर जरतारी प्रश्न आहे हा जर तर जर झालं तर आणि म्हणून या ठिकाणी शुद्ध भक्ती हा ज्ञानाने सुद्धा ज्ञानमार्ग मार्ग कसा आहे हा विहंगम मार्ग आहे चार महावाक्य आहे तत्वमसी अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मि प्रज्ञानं ब्रह्म हे चार वाक्य ज्ञानी ह्या चार वाक्यानं भगवंताचं चिंतन करतो आणि त्या चार वाक्यानं पण ज्ञानी हा जो मार्ग आहे माऊलींनी आहे हा जो मार्ग आहे तो कसा आहे विहंगम मार्ग आहे आकाशात उडणाऱ्या पक्षासारखा हा मार्ग अवघड येतो आणि योग मार्ग आपल्याला मी सांगितलं परवा की योगाची अष्टांग पतंजलींचा जो योग आहे तो अष्टांग योग आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी आम्ही फक्त आसन हाच विषय घेतला आहे यमनियम नाहीच यमनियम हा महत्त्वाचा भाग आहे कारण अहिंसा सत्य अस्तय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे यम आहेत पाच नियम कोणते आहेत पाच आहेत तपश्चर्या संतोष आहे तुमचं तपशौच संतोष ईश्वर प्रणिधान असे हे पाच आहेत आम्ही तिथपर्यंत जातो का आम्ही पोचत नाही म्हणून यम यम हे प्रथम नंतर आसन नंतर प्राणायाम कसा करायचा हाय योग्य व्यक्तीकडनं त्याचं ग्रहण केलं पाहिजे योग्य व्यक्ती त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे नंतर प्रत्याहार आम्ही आम्ही आहार विहार आमचा कसा असावा हा महत्त्वाचा भाग आणि नंतर धारणा बनते प्रत्याहारानंतर धारणा बनते आणि धारणा बनल्यानंतर ध्यान तोपर्यंत ध्यान सातव्या पायरीवर ध्यान आहे आणि जर कोणी जर कोणी म्हणत असेल अरे आम्हाला ध्यान समाधी लागते आपला त्यांना नमस्कार आहे पण इतकं ध्यान सोपं नाही दुनियादारीचा संपूर्ण विचार क कुठे नाही तर ध्यानाला बसताना तेव्हा माणसाच्या मना येतो म्हणून अष्टांग योगामधलं ध्यान आणि समाधी तर फारच अवघड आहे पुढील पारुखे पागेला स्मरावे ते ठाके ऐसिये सरसीए भूमिके समाधी राह हे माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितले पण ह्या गोष्टी सगळ्या अवघड आहे अवघड असल्या तरी अशक्य आहे अशक्य नाहीत अवघड आहेत पण आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला अवघी साधने हातवटी मोले नाही मोले मिळत नाही हाटी अरे ही कर्म भक्ती ज्ञान योग हे बाजारात गेल्यानंतर आम्हाला विकत मिळणार आहे का हाटी म्हणजे बाजार त्या बाजारात गेल्यानंतर विकत मिळणार आहे आम्हाला एक थोडंसं द्यावं त्याच्यातला कर्म द्या ज्ञान द्या भक्ती द्या योग द्या नाही आणि म्हणून बाजारात गेल्यानंतर या गोष्टी न मिळणारे आहेत अहो आपण तैसे व्हावे आणि मग मुक्ताबाई म्हणतात अहो आता तुम्ही योगधर्म धर्म कारण तुम्ही योगी आहात आणि म ज्ञानेश ज्ञानराजे माझी योग्यांची माऊली संतांनी सांगितलेलं आहे मग आपण तर योगी आहात तर तुम्हाला हे सगळं तुमचा आता हा शुद्ध भाव झाला पाहिजे आणि अवघे अनुमानुनी घ्या हे सगळं आता तुम्ही स्वीकारा अवघे अनुमाननी घ्या हे स्वीकारा आणि ऐसे केले सद्गुरुनाथ हे अरे सद्गुरुनाथ म्हणजे निवृत्तीनाथांनी हे असं सगळं केलेलं आहे बाप रखुमा कांते निवृत्तीनाथ दुसरे कोण हो? होते पांडुरंगा आणि निवृत्तीनाथ वेगळे नव्हते म्हणून ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्ती भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला असंच आहे पण मग निवृत्तीनाथ सुद्धा कोण आहेत की पांडुरंगाशिवाय वेगळे नाही म्हणून मारुतीरायांचं एक वचन आहे मारुतीराय म्हणतात की देहबुद्ध्यातू दासोहम जीवबुद्ध्या तदवशका आत्मबुद्ध्या त्वमेवाह मे निश्चिलावतीही ते म्हणतात की रामरायांना म्हणतात की रामराया मी देहाने तुझा दास आहे जीवबुद्ध्या तदवू शका जीवाने मी तुझा आऊश आहे जीवात्म्याच्या ध्रु आणि आत्म आत्मदृष्टीने जर पाहिलं तर तू आणि मी एक आहोत बिंब आणि प्रतिबिंब हा इथे न्याय आहे गोपीसुद्धा जेव्हा रासलीला करतात तेव्हा जेव्हा रासलीला करताना सुद्धा भगवंतांनी जी रासलीला केली ना ती आपल्या प्रतिबिंबाशी रासलीला केली गोपींची प्रतिबिंब म्हणजे ते भगवंतांचंच स्वरूप प्रतिबिंब आणि प्रतिबिंब न्याय आहे या ठिकाणी आणि म्हणून निवृत्तीनाथ वेगळे नाही ऐसे केले सद्गुरुनाथे सद्गुरुनाथेने म्हणजे आणि बाप रुखमा देवीकांते त्यांच्याप्रमाणेच केलेलं आहे आणि तेथे कोणी शिकवावे सारे साधून आवे ते मी कशाला मी मी लहान आहे मी कसं तुम्हाला शिकवणार मुक्ताबाई पण म्हणतात लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई आता हे सगळं आहे पण लडीवाळ मुक्ताबाई तुमची लाडकी मुक्ताई तुमची धाकटी बहीण मुक्ताबाई म्हणतात की मी तुमची लाडकी तुम्ही माझे आई वडीलच आहात मोठे बंधू म्हणून आणि म्हणून जीव मुद्दल ठाईचे ठाई आता हा फार शब्द महत्वाचा आहे जीव बुद्धला ठाई जे ठाई मुद्दा म्हणतात आता एक लक्षात घ्या की हे सगळे जर विकार गेले आणि आपल्याला परमार्थाचा लाभ झाला तर आपला काय येते आपल्याला लाभ झाला तो म्हणजे नफा झाला मला माझ्या वि माझे विकार सगळे गेले मला लाभ झाला एक आपण उदाहरण त्याच्यासाठी पाहूया एकानी दोन मित्र आणि एकाने सांगितलं की मी परदेशात जातो आणि माझे दहा लाख आहेत ते दहा लाख तुझ्याकडे ठेव पण व्याजावर वगैरे मी देत नाही कारण परदेशामध्ये गेल्यानंतर त्याचं संपूर्ण चलनीकरण वेगळं आहे परदेशातलं सगळं चलन वेगळं आहे त्यामुळे मी एवढं कुठे करत बसणार तर तुझ्याजवळ राहू देत असं बं। तो म्हणतो तो म्हणतो ठीक आहे राहू देत म्हणून म्हणून ते दहा लाख तिथे ठेवतो तू आता हा मित्र परदेशात गेला ते दहा लाख घेतले आणि या मित्रांनी काय केलं त्या दहा लाखाचं तो म्हणला आता दहा लाख माझ्या मित्रांनी दिलेले आहेत तर हे दहा लाख मी क ठेवतो पण त्यांनी काय केलं की ते दहा लाख बँकेमध्ये ठेवले आणि बँकेचं व्याज चक्रवाढ व्याज जे येईल तेवढं सगळं जमवलं हो त्या त्या याच्यावर रकमेवर म्हणजे मुद्दल जे होतं ते त्या मुद्दलवर ते संपूर्ण आणि आता ते चक व्याज सगळं एवढं झालं बरेच झालं तो बरेच दिवस बरेच वर्षांनी येणार होता तो मित्र तर ते व्याज झालं भरपूर आणि तो म्हणा आता काय करायचं हे व्याज आपण असंच ठेवू आणि त्याला सांगू की समाजकार्याकरता चांगल्या कार्याकरता आपण याचा उपयोग करूया मुद्दल जिथे जी जिथला तिथंच आहे आणि आता तो दोन वर्षांनी जे काय त्याचा ठरला होता काळ तर त्या ठरलेल्या काळाप्रमाणे तो आला त्याचा मित्र आणि त्या मित्रांचं दोघांचं बोलणं वगैरे झालं त्यांनी जेवायला वगैरे बोलवलं जेवणं वगैरे झाली आणि त्यांनी सांगितलं की अरे रामा तू मला दहा लाख दिले होतेस आणि ते दहा लाख आता जे दिले आहेत ते तुझे मला परत करायचे पण पर म्हणे एक लक्षात ठेव मी त्या दहा लाखाचं बँकेमध्ये ठेवून त्याचं मी व्याज जेवढं येईल तेवढं माझ्याकडे आहे आणि पण मी एक सांगणार आहे ते व्याज जे आलेलं आहे ते व्याजाचा उपयोग आपण समाजकार्याकरता करूयात तो म्हणा वा छान आहे आणि म्हणे मुद्दल मुद्दल ज्याच्या ज्याच्या ठिकाणी जशी आहे मुद्दल तशीच आहे तुझे दहा लाख आणि त्याच्यावरचं जे व्याज आहे ते व्याज म्हणून आपण जसं हे पाहिलं की मुद्दल त्याच ठिकाणी आहे पण त्याचा जो उपयोग आहे तो उपयोग कसा झालेला आहे तो माझ्या समाजकार्यासाठी झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मुक्ताबाई म्हणतात जीव मुद्दल ठाईचे ठाई लडी वाळ मुक्ताबाई जीवमुद्लि से ठाई मुक्ताबाई तु तरुनी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा शुद्ध ज्याचा भाव झाला म्हणून कर्मभक्ती ज्ञान योग या चारी मार्गानो कोणत्याही यानी जरी गेला तरी तो साधक भगवंताच्या पर्यंत जाऊन पोचतो आणि त्याचा जीव मुद्धलं ठाईचे ठाई त्याचा जो जीव आहे भगवंताच्या ठिकाणी अर्पण करायचं आहे मग ते शुद्ध पाहिजे म्हणून भगवंताला स्वतःला अर्पण करायचं आहे सो म्हणून भगवान म्हणतात की मला तुझं कोणतंही इंद्रिय नको मय्ये म्हण आदस्व मय बुद्धी निवेश मला तुझं फक्त मन आणि बुद्धी दे मला बाकी कोणतंही नको आणि म्हणून मन अत्यंत स्वच्छ झालं मनातलं सगळी घाण गेली की ते आम्ही भगवंताला आम्ही अर्पण करणार आहोत भगवंताला आहे आम्हाला आणि आमची बुद्धी म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुझे एका केशवराजे म्हटले की नाही आणि तू मन हे बीच करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजा एका ते मला आता तू सगळीकडे पहा सर्वत्र पहा खलविदम दंब, खलविदम ब्रह्म सर्व खलविदम ब्रह्म अशी जेव्हा स्थिती होईल ना मला संपूर्ण परमेश्वर सर्वात दिसू देत कोणालाही प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी म्हणून कुणाला तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे काही जग मागत नाही तुम्हाला पैसा अडका मागत नाही एकमेकांशी आपण चांगलं राहून चांगलं वागावं हेच मुक्ताबाईंनी सांगितलं आणि ही आमची ताटी आतली आहे ती उघडायची आहे आणि ती ताटी उघडून आम्हाला भगवंताच्यापर्यंत जायचं आहे म्हणजे आम्हाला हे आणि ही आम्हाला मरणाची तयारी करायची आता म्हणून आत्ता मी सांगितलं आपल्याला कबीरांचं वचन की आम्हाला भगवा जीवा हे जगाचा निरोप घ्यायचा आहे पण जगाचा निरोप घेताना मी कसं घेतलं पाहिजे मी हसत हसत आता तू केव्हाही ये केव्हाही तुमचं धर्मराज रूप यमराज रूप घेऊन केव्हाही या आणि आम्हाला केव्हाही आमची तयारी आहे आम म्हणजे आय एम रेडी नऊ असं म्हणलं पाहिजे घाबरायचं नाही आय एम रेडी नऊ मला आता झालं पाहिजे आता आपण या ठिकाणी हा संपूर्ण जे आपण गेल्या पाच दिवस आपण अकरा अभंग मुक्ताबाईंचे ताटी उघडा ज्ञानेश्वरी त्याटी उघडा ज्ञानेश्वरा हे ज्या संपूर्ण अभंग पाहिले की योगी पावनमनाचा आणि तिथपासून जे सुरुवात झाली ते शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला असे जे आपण अकरा अभंगापर्यंत मुक्ताबाईंच्या अभंगाचा आपण विचार केला आणि भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी आमच्यावरही कृपा करावी नाही सर्व भक्तांवर कृपा करावी जे जे तुझ्या दारात येईल ते ते सगळ्यांना तो आनंद मिळावा आणि तुमच्यापर्यंत आम्हाला येऊ देत आम्ही दुसरं आम्हाला काहीच देवा मागायचं नाही आणि म्हणून मुक्ताबाईंचा जे आहे ते आपण अकरा अभंगाचा हा आज या ठिकाणी समारोप झालेला आहे आज आपण आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माननीय ज्ञानेश्वर वीर नंतर या कार्यक्रमाचे आयोजन करणारे मुख्य उमेशजी बागडे झालंच तर तुमचे हे रेकॉर्डिंग करणारे बागले सर आणि त्यांचा जो असिस्टंट परिवार आहे त्या सर्वांना आपण धन्यवाद देऊयात आणि माऊलींना म्हण म्हणूयात की माऊली जसं ह्या सर्वांवर कृपा केली तशी आमच्यावर पण कृपा करा आणि आम्हाला तुमच्यापर्यंत नेऊन पोचवा आणि तुम्ही तुमच्या चरणाजवळ आम्ही आलेलो आहोत तर आम्हाला आमची विनंती आहे की आम्ही आपल्याला बाकी काहीच मागत नाही चरणाशी ठाव द्यावा बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे कराक्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हेच आम्ही तुमच्याजवळ मागतो कारण आपल्याला काही फार येतं म्हणून नाही जे माऊलनी माझ्या सद्गुरूंनी जे मला ज्ञान दिलं जे त्यांच्या वाचनानं श्रवणानं त्यांच्यामुळे आपण इथे बोलू शकलो बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पावली ते चोस करुनी माऊली माऊलीला सुद्धा म्हणून वेडू वाकुडे गाईनं परी तुझाची म्हणवीनं असं आपण माऊलींच्या या दरबारामध्ये या माऊलींच्या समाधी सोहळा जो आहे सातशे पंचवीस रौप्य महोत्सव त्या समाधी सोहळ्यानिमित्त आपल्याला जी संस्थांनी सेवा दिली त्या संस्थांना धन्यवाद त्यांचे आभार सर्व विश्वस्तांनाही सर्व जे जे कोणी मोठे लोक असतील पदाधिकारी त्यांचाही आपण आभार आणि त्यांना धन्यवाद देऊया आणि माऊलींच्याच मुख्यत मला हा याचा उपयोग जो झाला माझे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती आणि जे सद्गुरु स्वरूप आहेत असे माझे स्वामी गोविंद देवगिरी यांच्याबरोबर मला संपूर्ण भारतामध्ये तीनदा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जायला मिळालं त्यांच्या कथा ऐकायला मिळाल्या माझ्या गुरुदेवांचाही मला बराच सहवास लाभला आणि ह्या सर्वांच्यामुळे मी ह्या ठिकाणी चार शब्द वेडू आकडे का वहीन होईना पण सेवेच्या रूपात मला सादर करता आले आणि भगवंताच्या ठिकाणी सेवा रुजू करता आली किती बरोबर किती चूक हे मला माहिती नाही कारण शेवटी काय असतं की बुद्धीचे काही दोष असतात ते माझे आहेत पण जे समजा आपल्याला आनंद वाटला असेल आपल्याला बरोबर वाटलं असेल ते जे आहे ते मात्र ते माऊलींचं आहे सगळं माऊलींची कृपा आपल्यावर असावी म्हणून चार कृपा आपल्यावर आवश्यक आहेत एक कृपा एक शास्त्रकृपा एक गुरु कृपा आणि एक आत्मकृपा ह्या चार कृपा आपल्या पाठीवर आपल्या हो, पाठीमागे जर असल्या ना तर काही अशक्य नाही आणि म्हणून आपण माऊलींचं पसायदान म्हणूयात आणि पसायदानानी आजच्या आपल्या या कार्यक्रमाची संगता करूया आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्करमीरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र मैत्रजीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकलमङ्गळी ईश्वरनिष्ठा मिया अनवरत भूमण्डली भेट तु भूता चला कल्पतरु आरव चेतना चिन्तामणि से गाव। बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेझे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो होतीही लोकी भजिजो आदिपुरुषी आखण्डित आणि ग्रन्थोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्टविजये हो वा वेजी ये थपणे श्री Vishveshvara, vish varav ha ho il dan pasav o ye ne varay gyan dev o sukiya zala ye gyan dev सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला भरो निसद्भावाची अंजुळी विया फुले मोकळी अर्पली अंगरी युगुली विश्वरूपाच्या माऊलींचं स्वप्न विश्वस्वधर्म सूर्य पाहो असं होऊ देत आणि मैत्रजीवांचे पडो नाही मैत्रजीवांचे जडो आपण खूप काही वेळेला मोठमोठे लोकसुद्धा चुका करतात पण ह्या पसायदानामध्ये पडो हा शब्द नसून मूळ प्रत जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे जडो एकमेकांशी ज अंतकरणं जडली पाहिजेत आणि म्हणून माऊलींचं जे स्वप्न आहे की विश्वस्त धर्म सूर्य पाहो जो जे वांशील तो ते लाहो ते पूर्ण व्हावं अशी आपण माऊलींच्याच चरणी प्रार्थना करू आणि सर्व श्रोतृवर्गांना नमस्कार माऊली स्वरूप असणारे सर्व श्रोतृवर्ग आपण आहात त्यांना नमस्कार आणि माऊलीला नमस्कार करून आपण थोडं भजन करू आणि या ठिकाणी आपण आजची सेवा माऊलींच्या चरणी आणि संत मुक्ताबाईंच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूयात जय जय रा कृष्ण हरि जय जरा कृष्णहारि हरि जय जरा कृष्ण हरि जय जरा कृष्णहारि जय जयरा कृष्ण हारि हरि जय जयरा कृष्णहारि जय जय रा कृष्णहारि जय जय राम रा ज्ञानेश्वर महाराज की जय संत सन्तमुक्ताबै महाराज की जय सब संतन की जय